नमस्कार, मी गणेश शिंदे. आपल्या सर्वांचं राजमुद्रा न्यूज लाईव्हच्या निवडणुकीच्या आखाड्यावर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, आज आपल्यासोबत आहेत नांदेडचे राजकीय विश्लेषक डॉक्टर सुजित येवलीकर सर. आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आताच लोकसभा आणि नांदेडची लोकसभा आणि विधानसभेच्या एक 9 जागा संदर्भात आपल्याला सविस्तर चर्चा करायची, त्यासोबतच नांदेडच्या जवळ असलेल्या 1-2-3 विधानसभा ज्यामध्ये आपल्याला वसमत देखील जवळ येते आपल्याला, त्यासोबतच इकडं अहमदपूरची देखील आपल्याला जवळ येते आणि इकडं गंगाखेडची, आपल्या सविस्तर विषयावर आपल्याला चर्चा करायची. आपल्यासोबत आहेत डॉक्टर सुजित येवलीकर सर. सर, आता आपण पाहतोय की खूप लवकर म्हणजे 20 तारखेला याच पुढच्या महिन्यामध्ये 20 तारखेला निवडणुका देखील आहेत, विधानसभेसोबत लोकसभेची निवडणूक होणार आहे. मला वाटतं की काँग्रेसचा चेहरा ठरलाय, परंतु अजून देखील महायुतीचा चेहरा ठरला नाही, यावर आपलं काय म्हणणं आहे? दोन गोष्टी आहेत की भाजपचं जे केंद्रीय नेतृत्व आहे किंवा राज्याचं नेतृत्व आहे ते खूप स्ट्रॉंगली पुढं चाललंय राज्यामध्ये. त्यांचं टार्गेट एकच आहे की मिरिटवरच्याच लोकांना तिकीट द्यायचं. वेळ प्रसंगी संघटनात्मक मोर्चेबांधणी भाजप करत आहे. अतिशय दिलखुलास पद्धतीनं ते लोक तिकीट वाटत आहेत, कुठलाही वादविवाद नाही आहे. बघा तुम्ही, जेव्हा लोह्याची जागा भाजपला भेटत नाही तेव्हा भाजपचा उमेदवार राष्ट्रवादीकडून थांबतो. निलेश राणेसारख्या व्यक्तीला अचानक शिंदे गटात जावं लागतं की ते भाजपमध्ये असताना, म्हणजे तिथं एकच टार्गेट आहे की आपल्याला जिंकायचं आणि सरकार आणायचं. या उलट महाविकास आघाडीमध्ये हे होताना दिसत नाही आहे. म्हणजे शिवसेनेला जर जागा मिळाली तर कल्याणमध्ये कार्यकर्ते म्हणत आहेत की काँग्रेसचे आम्ही राजीनामा देऊ. नांदेडमध्ये काँग्रेसला तिकीट दोन्ही मिळाली जवळपास, उत्तर आणि दक्षिण. तिथं उबाटाचे कार्यकर्ते राजीनाम्याच्या गोष्टी करत आहेत, तर समन्वयाचा अभाव मला दिसत आहे असं माझं मत. म्हणजे महाविकास आघाडीमध्ये अजून देखील समन्वय झालेला नाही. हां, ती मॅच्युरिटी संघटनात्मक जी बांधणी असायला पाहिजे ती झालेली नाही आहे. किंबहुना जे काय निकाल लागलेत लोकसभेचे, त्या निकालामुळे काँग्रेसमध्ये पण बऱ्यापैकी जे आहे की कॉन्फिडन्स जास्त आलेला आहे. त्यांना असं वाटते की बाबा, आम्ही शिवसेनेचा हात धरून मोठे झालो लोकसभेला, हे काँग्रेस मान्य करायला तयार नाही आहे. आणि त्याच्यामुळं दोघांमध्ये वाद होत आहेत. जरी त्यांनी तिढा सोडला जागेचा, कशा तरी पद्धतीने सुटवला, तरी मला असं वाटत नाही की महाविकास आघाडी निवडणूक सामोरे जाताना एकमेकाला मदत करेल. महाविकास आघाडी नाही करणार असं मत आहे, कारण की हलक्यामध्ये आपले बरेच मित्रमंडळ असतात, आपण बोलतो, त्यांचे बोलण्यात तू जाणवते की बाबा हे होताना दिसत नाही. दुसरा महत्वाचा मुद्दा आहे की भाजपचा, तुम्ही मला प्रश्न विचारला की लोकसभाचं उमेदवार का आला नाही, तर जेव्हा 99 लोकांची उमेदवारांची यादी आली भाजपची, त्या 99 लोकांच्या उमेदवारीमध्ये माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचं नाव दिसलं नाही. तेव्हाच विश्लेषकांना कळालं की बाबा, प्रतापराव पाटलांचं नाव आलं नाही याचा अर्थ नांदेडच्या भाजपसाठी धोक्याची घंट आहे. आणि त्याच्या 2-4 दिवसामध्ये तुम्हाला दिसलं की बाबा, त्यांचा जो हक्काचा मतदारसंघ होता कंधारलो, त्याच्यामधून त्यांना बाहेर जावं लागलं आणि राष्ट्रवादी गटात प्रवेश करावं लागलं. अजितदादाच्या त्यांच्याकडून तिकीट घेतलं. तर मग आता ह्या जो एकाच्या बोटेचा कॅप्टन असतो, ती कॅप्टनशिप कोण करणार भाजपमध्ये? मग आता नवीनच आलेले अशोकराव चव्हाण, त्यांच्या मुलीला पहिल्या यादीमध्ये नाव मिळतं श्रीजया चव्हाणला भोकरमधून, तर सिनियर प्रतापरावांचं नाव येत नाही. दुसरी महत्त्वाची गोष्ट, नांदेडमध्ये भाजपला लोकसभेला भरपूर मतदान पडलं होतं. जरी त्यांची सीट पराभूत झाली तरी भाजपला भरपूर मतदान नांदेड शहरातून आहे, उत्तर आणि दक्षिणमधून आहे. एकही कॅन्डिडेट भाजपने दिला नाही. बरं सर, प्रताप पाटलांनी लोकसभा का निवड, म्हणजे लोकसभा निवडायचं नाही, निवडून लढवायचं नाही असं का म्हणले असतं? नेमकं काय काय त्यांची इच्छा आहे ना, शेवटी ती त्यांची इच्छा आहे. त्यांनी लढली भावनिकता या गोष्टीमुळे काय झालं का? हा, त्यामुळे पराभवाची भीती असते. शेवटी प्रतापरावांचे ते मित्रच होते, माजी खासदार, त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत, कौटुंबिक संबंध आहेत. आपण अंत्यविधीच्या दिवशी त्यांचं भाषण देखील ऐकलं प्रतापरावांचं. त्यांचे चांगले संबंध आहेत, दोघं एकत्र सरपंच झाले, दोघं एकत्रच आमदार झाले, दोघं एकत्रच दिल्लीला पण गेले. मग हे सगळं त्यांचं मांडणी आपण ऐकलेलीच आहे. त्यांची इच्छा नसेल लढण्याची किंवा त्यांचं म्हणणं असेल की मला विधानसभाच लढायची, तर पक्षाने त्यांना मान द्यायला पाहिजे होता आणि जिल्ह्याचे सूत्र त्यांच्या हाती द्यायला अपेक्षित होते. परंतु माजी मुख्यमंत्र्यांचं पक्षामध्ये आगमन होणं आणि भाजपची जी कोर टीम आहे, ज्यांनी पक्ष वाचवला, मोठा केला, अनेक वर्षापासून भाजपला त्यांनी मोठं केलं, तर त्यांच्या हातामध्ये काही दिसत नाही असं चित्र आहे. आणि त्यामुळेच की काय, नांदेड उत्तर असेल, नांदेड दक्षिण असेल, कुठेही भाजपचा उमेदवार दिसत नाही आहे. आणि भाजपची जोरात तयारी होती, मिलिंद देशमुखसारखे उमेदवार तयारीला लागले होते, त्यांचं प्रभागामध्ये काम देखील आहे, त्यांची पत्नी तिथून नगरसेविका असते. महायुतीचा आमदार आहे, रनिंग आमदार आहे.
आहेत मात्र दक्षिणला देत आला, दक्षिणला देत आला असतं. तुम्ही म्हणताय की महायुतीने सध्या अजून देखील लोकसभेचा उमेदवार ठरला नाही. मला वाटतं की दोन दिग्गज नेते, एक काळ असं होतं की अशोकराव आणि प्रतापराव दोन्ही पक्षात एकमेकाचे विरोधक होते, परंतु दोन्ही दिग्गज नांदेडचे टॉप वनचे नेते होते. मग या दोघांच्या नेत्याच्या काही गोष्टीमुळे लवकर उमेदवार ठरत नसेल असं वाटतं का? म्हणजे कोणाच्या मर्जीतला जाईल आता? प्रताप पाटलाच्या मर्जीतला उमेदवार लोकसभेवर येईल का अशोकरावच्या मर्जीचा काय वाटतं? आता कवळे गुरुजींची उमेदवारी चर्चेत आहे आणि त्यांना उमेदवारी मिळू शकते आणि ती उमेदवारीला सामोरे जातील. परंतु सध्या जनतेमध्ये जी लाट आहे वसंतराव चव्हाणांच्या बाबतीतली, त्या लाटेचा फायदा त्यांच्या मुलाला निश्चितच होणार आहे. तिथून रवींद्र चव्हाणांना त्याचा फायदा होणारच आहे. आणि सध्या जे मोड आहे इलेक्शन मोड, तो विधानसभेचा आहे. आणि त्या विधानसभेच्या इलेक्शन मोडमध्ये एवढ्या मोठ्या जिल्ह्यामध्ये फिरणं, 6-7 तालुके फिरणं आणि त्यामधून निवडणुकीला सामोरं जाणं हे पण कठीण आहे. त्यामुळे यासोबत सर कुंटुरकर एक आहेत सध्या आपलं महायुतीकडून जर म्हणलं तर कुंटुरकर जाणं समोर आहे, संतुकराव हंबर्डे या सरांचं नाव समोर आहे, अजून मला वाटतं एक दोन नावं समोर आहेत. त्यांची जर मिटिंग झाली असेल, मुलाखत झाली असेल, पक्षाने त्यांची जर मिटिंग घेतली असेल तर एखादं नाव आपल्याला काही दिवसात होईलच फायनल, ते कळेलच आपल्याला. चालेल, 29 तारीख फायनल आहे. हो, उद्या कळेलच, उद्या आपल्याला बघायलाच मिळेल नेमकं काय होईल ते. त्यासोबत सर आपल्याला जवळपास 9 मतदारसंघ आहेत आपल्या नांदेड जिल्ह्यामध्ये. नांदेड जिल्ह्यामध्ये 9 मतदारसंघ असताना जवळपास 7 जागांवर काँग्रेसचे उमेदवार आलेत, यावर आपल्याला काय वाटतंय? काय झालं की महायुती आणि महाविकास आघाडी यामध्ये सुरुवात भाजपने केली, सुरुवात सगळ्यात आधी यादी त्यांची आली. परंतु आजची कंडिशन अशी आहे की महायुतीचा जागेचा तिढा सुटलेला नाही आहे आणि एकीकडे महाविकास आघाडीचं जवळपास सीट वाटप फायनल झालेलं आहे. एवढंच नाही तर नाना पटोलेजींचं जो काही वाद झाला होता आर संजय राऊतांसोबत, तो वाद मिटवण्यासाठी काँग्रेस हायकमांडने बाळासाहेब थोरातांना नियुक्त केलं आणि त्यांचं जे पद्धत आहे ते साखर कारखान्याच्या पट्ट्यातला माणूस आहे, त्यांना माहीत आहे कसं हँडल करायचं. त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने हँडल केलं. जिथं अडचणीत आहे तिथे त्यांनी जागा बदलून घेतल्या. उदाहरणार्थ उभाटाला नांदेड उत्तर जाणार होतो, परंतु आत्ताच आपण पाहिलं टीव्हीवर की अब्दुल सत्तारांना काँग्रेसची ती सीट मिळाली. मग त्याच्या बदल्यात कोणती सीट घेतली? त्याच्या बदल्यात त्यांनी हिंगोलीची सीट घेतली. हिंगोलीची काँग्रेसची सीट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना मिळाली, त्याच्या बदल्यात त्यांनी ही घेतली. मग इथं जे शिवसेनेतला अभाव आहे, इथले जे कार्यकर्ते असतील ज्यांना आमदारकीचं तिकीट पाहिजे होतं, त्या सगळ्यांनी जर लावून धरली असती तर आज उभाटाची सीट नांदेड उत्तरची आरामात राहिली असती. परंतु तिथेही समन्वयाचा अभाव, मी तुम्हाला मगाशीच म्हणलं की मिरिटवर झालं पाहिजे. आज भाजपचे कार्यकर्ते डायरेक्ट शिंदे गटाचं तिकीट हातात घेत आहे किंवा राष्ट्रवादी, भाजपाची मर्जी होत असेल का म्हणजे? हा, 100%, 100%. ऑलरेडी 153-155 जागा भाजप निवड म्हणजे लढत आहे, प्लस त्यांचे भाजपचे 10-15 कॅन्डिडेट अजित पवारांकडून किंवा एकनाथ शिंदेकडून उभे राहणार आहेत. म्हणजे भविष्यात जर चुकून ते आमदार झाले ते कधीही पण भाजपच्याच फेवरमध्ये असतील, त्यामुळे भाजपला ते सोपं जाणार निवडणूक. त्यामुळे भाजपचं जे कम्युनिकेशन आहे, त्यांची जी स्किल आहे, त्याचं जे उत्तम उदाहरण आहे ते आपल्याला या निवडणुकीत बघायला भेटते. ते झालं, परंतु आता प्रतापराव हे नांदेडचे नंबर 1 नेते आपण म्हणत होतो त्यांना, परंतु ते कुठेतरी राष्ट्रवादीत गेल्यामुळे कुठेतरी कमीपणा वाटतं, कार्यकर्त्यामध्ये बऱ्याच ठिकाणी नाराजी आहे, आता ट्रोल देखील होत आहे यावर आपलं. आता अजित पवारांनी महिन्याभराखालीच कंधार लोहा मतदारसंघ आमचा असं घोषित केलं होतं, तिथून त्यांनी श्यामसुंदर शिंदे किंवा सौ आशाताई शिंदे यांचं नाव देखील घोषित केलं होतं. काही कारणामुळे त्यांचं उमेदवारी झाली नसेल, किंबहुना त्यांनी महाविकास आघाडीकडे जाऊन आले असतील, काहीतरी असेल. त्यांना महायुतीचे लोक म्हणजे महायुतीची घेण्यासाठी कार्यकर्त्याचे विरोध होतो आजकाल त्यांनी सांगितले. बरोबर आहे, त्यामुळे मग आता हे ऐनवेळी चिखलीकरांना ते तिकीट मिळालं आणि त्यांचं ते मतदारसंघ आहे, त्यांचा तिथं आवाज आहे, त्यांची मांडणी तशी आहे, त्यांना ती निवडणूक सोपी जाणार आहे. आता महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तुम्ही विचारलं की काँग्रेसला 7 जागा मिळाल्या, तर महाविकास आघाडीच्या ज्या बार्गेनिंग पॉवर होती ती काँग्रेसनी स्वतःच्या पदरात टाकून घेतली आणि 9 पैकी 7 जागा काँग्रेस लढत आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हदगावचा मतदारसंघ दिसेल, भोकरचा दिसेल, नांदेड उत्तर आहे, नांदेड दक्षिण आहे, मुखेड आहे, त्यानंतर तुमचा बिलोली आणि देगलूर आहे आणि महत्वाचं म्हणजे नायगाव आहे. या सगळ्या मतदारसंघातून काँग्रेसची उमेदवार डिक्लेअर झालेले आहेत आणि उमेदवार कामाला देखील लागलेत. मग उरलेल्या 2 जागा कोणाला गेल्यात? तर महाविकास आघाडीमध्ये 1 जागा किनवटची प्रदीप नाईकांना शरद पवार गटाला गेलेली आहे आणि दुसरी जागा मला वाटते आपल्या कंधार लोह्यामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरेला एकनाथ पवारांना गेलेली आहे. अशा पद्धतीने महाविकास आघाडीचं
उमेदवारांचं वाटप नांदेड जिल्ह्यात झालेलं आहे. आता आपण महायुतीकडे जाऊ. महायुतीकडे आपण पाहिलं तर भाजप चार जागावर लढत आहे. त्याच्यामध्ये अशोक रावांची कन्या श्रीजाताई भोकरमधून आहे. त्यानंतर आपल्याला मुखेडचे आमदार दिसतात, डॉक्टर तुषार राठोड आहेत. त्यानंतर नायगावमधून जुन्याच आमदारांना त्यांनी तिकीट दिले, राजेश पवारांना. आणि एक जी सीट आहे भाजपची ती किनवटची आहे, भीमराव खेरामांची. बरोबर आहे. आणि शिंदे गटाकडून हातगावची सीट आहे, बाबूराव कोळीकर आहेत. विद्यमान आमदार बालाजी कल्याणकर उत्तरमधून आहेत. आणि आनंदा पाटील बोंडारकरांना त्यांनी नांदेड दक्षिणमधून दिलेलं आहे. तर ह्या तीन जागांवर मला वाटते की शिंदे गट लढत आहे. आता राहिला प्रश्न फक्त नांदेडमध्ये शिंदे गटाने लीड मारली म्हणायचं. येस, नांदेडमध्ये येस. आणि दक्षिण आपलं देगलूरमध्ये जे आहे ते अजून महायुतीने तिकीट आतापर्यंत दिलेलं नाही. आपला जो व्हिडिओ शूट होते आतापर्यंत तरी तिकीट दिलेलं नाही आहे. आपला व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर एखादा येऊ शकतं, सिटी येऊ शकते. या पद्धतीनं मांडणी आहे. तर जागा वाटपामध्ये काँग्रेसनं ज्या पद्धतीनं मांडणी केली ती त्यांची व्यवस्थित झाली आहे. परंतु असं काही नाही आहे. मुंबईमध्ये कल्याणमध्ये चारच्या चार जागा उभाटा लढत आहे. त्याची नाराजी काँग्रेस कार्यकर्त्यामध्ये आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी स्वतःकडे न पाहता पक्षाकडे पाहिलं पाहिजे. जर तुम्ही संघटनात्मक एकत्र आलात आणि तुम्हाला जर एक निवडणूक जिंकायची असेल तर तुमच्या पक्षातल्या घटक पक्ष तुमचे शत्रू आहेत का तुमचा विरोधी पक्ष शत्रू आहे हे कार्यकर्त्यांनी आधी ठरवलं पाहिजे. जर तुम्ही आपसात भांडलात तर तुमचं भांडणे समोरच्याला फायद्याचं ठरणार आहे. त्यामुळे तुमचे जे वरचे बॉस आहेत, उभाटाचे बॉस असतील किंवा शरद पवारजी असतील किंवा राहुल गांधी किंवा त्यांची टीम असेल राज्यातली, तर त्यांना त्यांनी फॉलो केलं पाहिजे. नाहीतर मग तुझा पाय मी ओढतो, माझा पाय तू ओढ म्हणण्यामध्ये शत्रूचा फायदा होऊ शकतो. म्हणजे ते आपलं नवरा मेल्यावर सौतरणकी तसलाच काही प्रकार. त्यामुळे संघटनात्मक जे रूल्स रेग्युलेशन आहे ते फॉलो करताना भाजपमध्ये किंवा शिंदे गटात नाराजी होत नाहीये. ज्या ज्या लोकांनी शिवसेना सोडली होती आणि शिंदे साहेबांसोबत आलेत त्यांना पुरेपूर न्याय शिंदे साहेबांनी देताना दिसत आहे. कार्यकर्त्यांना नाराजी नाही. हेमंत पाटलांना त्यांनी आमदारकी दिली, त्यांना हळदीच्या महामंडळावरतून घेतलं. एवढंच नाही तर भाजपच्या सर्वेला ऐकून ज्यांनी वाशिम यवतमाळ मतदारसंघातून भावना गवळीचं तिकीट लोकसभेला कापलं होतं त्या भावना गवळीला आमदारकी तर दिलीच दिली, परंतु आज तिकीट देखील दिलं. बरोबर आहे. तर हा विषय आहे की तिथून त्या उभे राहत आहेत. तर काम करण्याची जी पद्धत आहे एकनाथ शिंदेची ती प्रभावी ठरत आहे. आणि जनतेमध्ये एकनाथ शिंदेबद्दल नाराजी नाही आहे. हां, फडणवीसांबद्दल असेल की बाबा ते पक्ष फोडतात किंवा मग ते बार्गेनिंग करतात किंवा जरंगी फॅक्टर पण त्यांच्या विरोधात आहे, मात्र शिंदे साहेबांच्या विरोधात असं काही दिसत नाही. या पद्धतीचं वातावरण सध्या राज्यामध्ये आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण म्हणलात की हातगावमधून विद्यमान आमदार माधवराव जवळगावकर कंटिन्यू करत आहेत. त्यांच्या विरुद्ध कोळीकरांना तिकीट दिलेलं आहे. दोघांची पण फाईट बघण्यासारखी होणार आहे. दोन्हीही तोडीस तोड उमेदवार आहेत. कोळीकरांचं पण काम भरपूर चांगलं आहे आणि त्याच पद्धतीचं काम माधवरावांचं पण आहे. कोळीकरांकडे पद नसतानाही त्यांनी भरपूर निधी आणलेला आहे हेमंत पाटलांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या कामाचा प्रभाव आपण पाहतच आहे. आता जनतेला ठरवायचं आहे नेमकं आमदार कुठला पाहिजे, हातगाव तालुक्याचा पाहिजे की हिमायतनगर तालुक्याचं पाहिजे. तिथून बरेच उमेदवार इच्छुक होते, परंतु हातगावचे कोण? आता हातगावमधून कोळीकर साहेब आणि माधवराव जवळगावकर. स्वराज्य पक्ष काय? स्वराज्य पक्षाने उमेदवार दिलेत, परंतु तिथे बच्चूकडूंची हवा आहे का हातगावमध्ये, हिमायतनगरमध्ये? किंवा स्वाभिमानीचे जे राजू शेट्टी आहेत त्यांचा काही इथं वर्ग आहे का? बरोबर आहे. संभाजी छत्रपती संभाजीराजेला मानणारा वर्ग आहे, परंतु शेवटी जरांगे साहेब कुणाला पाठिंबा देतात याला महत्त्व ठरणार आहे. त्यामुळे सध्या तरी दोनच उमेदवारामध्ये लढत आहे हातगावमध्ये. तिसरा जो उमेदवार आहे माधवराव देवसरकर त्यांनी दिलेली, त्यांची लढत स्ट्रॉंग होण्यासाठी त्यांना जरांगे साहेबाचा पाठिंबा लागणार आहे, नाहीतर ह्या दोघांमध्येच लढत फिक्स आहे. दुसरा मतदारसंघ बाजूला लागून भोकर आहे. भोकर मतदारसंघामध्ये अशोकरावजी चव्हाण यांचं काम चांगलं आहे. ते माजी मुख्यमंत्री होते, त्यांचे वडील देखील तिथूनच मुख्यमंत्री झाले, दोन वेळा ते तिथूनच मुख्यमंत्री झालेत अशोकरावजी. परंतु यावेळेस त्यांनी मुलीला उमेदवारी दिली आणि त्यांच्या वयमानानुसार घरच्यांनी लीड करणं ठीक आहे. राज्यामध्ये नितेश राणे आहेत, निलेश राणे असतील, सुजय विखे असतील, किंवा आपण तांबे कुटुंब पाहतो, असं काही नाही की बाबा घराणेशाही वगैरे. ती सिस्टीम चालवण्यासाठी एक चेहरा घरातला लागतो, त्यामुळे कार्यकर्ते एकत्र राहतात. त्यामुळे ते त्यांनी तिकीट दिले मुलीला. आणि
तिथं काँग्रेसचे निष्ठावंत जे उमेदवार आहेत पप्पू पाटील कोंडेकर यांना त्यांनी उमेदवारी दिलेली आहे, आणि पप्पू पाटील कोंडेकर तिथून 20 वर्षापासून काम करत आहेत. एक शेतकरी चेहरा आहे, गरीब घरातील आहेत. विशेष म्हणजे त्यांनी जरांगे आंदोलनाला, जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या वेळेस काँग्रेस पक्षाचा राजीनामा देखील दिला होता. हां, आणि लोकसभेमध्ये पण त्यांनी निष्ठा दाखवली आणि त्याचं फळ मिळालं की वसंतरावजी चव्हाणांची सीट निघाली होती. तर पक्षाने खूप विचार करूनच उमेदवारी दिली असेल, आणि त्यांच्याकडे कार्यकर्त्यांचं जी फळी आहे तरुण मुलांची ती खूप जास्त आहे. 1.5-2 हजार तरुण आहेत त्यांच्याकडे, जे की गाडीमध्ये स्वतःचं पेट्रोल टाकून, स्वतःची भाकर बांधून, स्वतःचा मोबाईल खर्च करून त्यांच्यासाठी अवरात्र फिरणारी टीम आहे, हे आपण फील्डवर पाहिलेलं आहे. आणि अशोकरावजी चव्हाणांकडे पण त्यांना मानणारा व्यापारी वर्ग आहे, काही प्रोफेसर्स वर्ग आहेत, शेतकरी वर्ग आहे, सरपंच आहेत तिथले, गावातले तंटामुक्तीचे अध्यक्ष आहेत, मोठी टीम त्यांच्याकडे पण आहे. तर पूर्ण नांदेड जिल्ह्यामध्ये तिथली निवडणुकी दोघातच होईल का, महाविकासाकडे माहिती? हा, आता तिसरा जो उमेदवार आहे तो अजून फायनल झालेला नाहीये. जरांगे साहेबांनी कोणाला पाठिंबा देतात काय नाही ते बघावं लागेल. मात्र जरांगे साहेबाचं जे कालचं स्टेटमेंट होतं की फडणवीस भाजपला घेऊन बुडणार आहेत तर जरांगे साहेब कोणाला पाठिंबा देतील नाही देतील हे मला माहीत नाही. परंतु जरांगे साहेब भाजपच्या विरोधात आहे मात्र निश्चित आहे. हा, म्हणजे ते एखाद्या उमेदवाराला पाठिंबा देतीलही, मात्र ते असं कधीच नाही म्हणणार की भाजपला मतदान करा. का म्हणणार नाही? तर त्यांना जो त्रास झालेला आहे, त्यांनी 15-16 वेळा उपोषण केलं, बरेच शरीरातले त्यांचे ऑर्गन डॅमेज झालेले आहेत, त्यांना फिरताना पण थरकाप अंगाला येतो, त्यांची किडनीची अवस्था तुम्ही पहा, लिव्हरचं पहा, नेहमी त्यांना दम लागतो चालताना. तर हे जे आरोग्य आहे किंवा जे काही गोळीबार तिथं झाला किंवा जे काही 10% आरक्षण देण्यात आलं त्यानंतर तिथं आपण वाशीमध्ये त्यांना गुलाल उधळताना पाहिलं, आणि हे सगळं पाहिल्यानंतर देखील सरकारने आचारसंहिता लागण्याच्या आधी निर्णय घ्यावा अशी जरांगीची अपेक्षा होती, सरकारने निर्णय घेतला नाही, त्यामुळे कुठेतरी आपली फसवणूक झाली अशी एक मानसिकता जरांगे पाटलाच्या मनात तयार झालेली आहे. आणि ती मानसिकता भरून काढण्याचं जे श्रेय आपण महायुतीला देऊ शकत नाही, त्यांना ते जमलं नाही. शेवटच्या उपोषणाला तर महायुतीचा एकही मोठा नेता त्यांना भेटायला आला नाही, एकही मंत्री सरकारतर्फे आला नाही. त्यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव महिला जेव्हा रडत होत्या तिथं आंदोलक, त्यांना त्यांचं रडणं बघून त्यांनी उपोषण सोडलं. तर त्यामुळं असं मला वाटत नाही की जरांगे साहेब भाजपला पाठिंबा देतील असं मला वाटत नाही. हा, उमेदवार कोणता पाडायचा, कोणाला निवडून आणायचं हे ते बघतील. मात्र त्यांनी जे घोषणा केली की नागपूरपासून येवल्यापर्यंत, नागपूरपासून म्हणजे फडणवीसांपासून येवल्यापर्यंत म्हणजे भुजबळांपर्यंत उमेदवार आपल्याला पाडायचे असं त्यांचं म्हणणं. ओबीसी कोणी एक उमेदवार नागनाथ विशेवाड म्हटले, ओबीसी जी आता कमिटी झाली होती, म्हणजे ओबीसीचं जे मताचं विभाजन होईल हे कोणाला धोकादायक ठरलं सर? ओबीसी हा वर्ग अनेक जातीमध्ये विखुरलेला आहे, त्यातल्यामध्ये त्यातल्या त्या जो प्रगतिशील ओबीसी आहे तो शक्यतो राजकारणाकडे बघत नाही, आणि जो लोअर ओबीसी आहे, जो 12 बलुतेदार आहे, जो छोटे मोठे कामं करतो, तो पण राजकारणापासून दूर आहे. मॅक्झिमम ओबीसी आपल्याला पुण्याला मुंबईला काम करताना दिसतो, कुठेतरी व्यस्त दिसतो, त्याच्या व्यवसायामध्ये दिसतो. तर जसं मराठा समाज एक संघ आहे, त्याच्यात ब्रँचेस नाहीत म्हणून एक संघ आहे, तसं ओबीसी अनेक ब्रँचेसमध्ये विभागलेला आहे, त्यामुळे त्याचं विश्लेषण आपण करू शकत नाही. ओबीसीचा जो आपण फॅक्टर पाहत होतो, ओबीसी काही प्रमाणात काँग्रेसच्या बाजूने जातो, काही प्रमाणात भाजपच्याही बाजूने जातो, तर ते त्यांचं ठरलेलं असतं. त्यामध्ये यावेळेस जे आता आपल्याला वाटत होतं किंवा जसं मराठा असेल, ओबीसी असेल, कुठेतरी जातजातीमध्ये निर्माण होईल असं काय होणार नाही आजकाल. त्यावेळेस शेवटी ओबीसी, मराठा किंवा दलित आदिवासी अशी चर्चा न करता नागरिक म्हणून आपण चर्चा करायला पाहिजे. नागरिकांना महाराष्ट्रात काय आवडलं नाही, त्यामुळे महायुतीचा पराभव झाला, तर त्यांना राज्यात झालेली फोडाफोडी आवडलेली नाही. बरोबर. दुसरा महत्वाचा मुद्दा की बाबा तुम्ही मराठा आहात का ओबीसी आहात, तुम्ही विद्यार्थी आहात हे महत्वाचं आहे, तुम्ही स्त्री आणि पुरुष आहात, विद्यार्थी आहात, शेतकरी आहात, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव आहे का, किंवा बी आणि बियाणं खते स्वस्त झाले का, हे सगळं पण पाहावं लागतं. बरोबर आहे, ओबीसी किंवा मराठा करून घर चालणार नाही. बरोबर आहे, परंतु जी स्ट्रॅटर्जी आहे तिथं शेतकऱ्यांचे प्रश्न असतील, आत्महत्या असतील, पीक विमा असेल, त्याच्यामध्ये सरकारनं जेवढी भरीव कामगिरी करायला पाहिजे होती ती झालेली नाही आहे, त्यामुळे पण थोडीफार शेतकरी वर्गामध्ये नाराजी आहे. आणि वाढती महागाई असेल, हे मुद्दे जे आहेत विरोधकांना मांडता आले नाहीत, विरोध ते कमी पडले. पूर्वी आपण पाहायचो 1999 मध्ये 2004 मध्ये 50 पैशांनी जरी पेट्रोल डिझेल वाढलं तर खूप मोठ्याले आंदोलन व्हायचे. आज पेट्रोल 100 पार होऊन गेले,
तरी पण विरोधी पक्षाला महागाईचा मुद्दा म्हणावा तसा मांडता आलेला नाही. पण नक्की सर त्यासोबतच एक महत्त्वाचं म्हणजे जवळपास बऱ्याच पक्षांनी उमेदवारी दिल्यात, महाविकास आघाडीने महायुती आणि काय झालं की महाविकास आघाडीकडे तीन पक्ष झाले आणि महायुतीकडे तीन पक्ष झाले, तीन तीन पक्ष झाले. आपण बंडखोरीचं बरंच प्रकरण वाढते, बऱ्याच ठिकाणी बंडखोरी होती, यावर आपण काय वाटतंय? बंडखोरी होणार आहे, दोन्ही तिन्ही आघाड्यामध्ये होणार आहे निश्चित आहे. प्रत्येक जण 10-20 वर्षापासून तयारीला लागलेला आहे, प्रत्येकाला वाटते की यंदा आमचं ठरलंय, यंदा मला आमदार व्हायचे. आणि नांदेडमध्ये तर इच्छुक तुम्ही पाहिले दक्षिणमधून, एक एक दोन डझन इच्छुक असतील, 20-20 जवळपास इच्छुक होते. त्याचं कारण काय की बाबा मी पण आमदार होऊ शकतो हा जो कॉन्फिडन्स आलेला आहे सगळ्यांना. त्यामुळं दुसरी महत्त्वाची गोष्ट की तिन्ही पक्ष एकत्र आले तरी एकालाच उमेदवारी भेटणार आहे आणि मेरिटच्या बेसवर येणार आहे. आता समजा एखाद्या उमेदवाराला 40% मतदान आहे, एकाला 30%, अर्थातच दोघांनी काम करणं गरजेचं आहे. परंतु पक्ष निवडताना काय करणार, 40%वालाच देणार, हे महत्त्वाचं आहे. आता आपण विश्लेषणामध्ये भोकर घेतलं, हदगाव घेतलं, किनवटमध्ये काय झालं, तर किनवटमध्ये आपण पाहतो की तिथं प्रदीप नाईकांना शरद पवार गटांनी उमेदवारी दिली आणि भीमराव केरामांना भाजपने कंटिन्यू केलं आहे. तसा तो आदिवासी भूल मतदारसंघ आहे, तिथं बंजारा समाजाचंही वोटिंग बऱ्या प्रकारे आहे, तिथली पण लढत तुळेबळ होणार आहे. म्हणजे महायुतीने किंवा महाविकास आघाडीने दिलेले दोन्ही उमेदवार हे टक्कर देणारेच आहेत, वन साईड निवडणूक दिसत नाही आहे. नांदेड उत्तरमध्ये अब्दुल सत्तारांना त्यांनी तिकीट दिले काँग्रेसने. मुस्लिम मतदान खूप जास्त आहे नांदेड शहरामध्ये, जवळपास 1 लाखाच्या जवळपास. तर मग ते जे मतदान आहे त्याचा विचार केलेला आहे, प्लस त्यांची पक्षनिष्ठा आहे. त्यांनी लोकसभेमध्ये अशोकरावजे चव्हाणांनी पक्षप्रवेश केल्यानंतर भाजपमध्ये त्यांनी खूप जास्त काम केलं, गावोगावी त्यांनी फिरले आणि अब्दुल सत्तारांचा वाटा खूप मोठा आहे काँग्रेसच्या विजयामध्ये. आणि काँग्रेसला हा जो गड राखता आला नांदेडचा, त्याच्यामध्ये अब्दुल सत्तारांचा वाटा आपण ना करू शकत नाही. आणि इथं जे प्रतापगडी आले होते मोठे जे नेते काँग्रेसचे सचिव आहेत ते होम दिल्लीवरून आले होते, इम्रान प्रतापगडी, त्यांनी तेव्हा सांगितलं होतं की आम्ही अल्पसंख्याक उमेदवार देऊ शकतो. आणि त्याप्रमाणे अब्दुल सत्तारांना त्यांच्या निष्ठेचं जे फळ आहे ते आज मिळालेलं आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की इथून महाशक्ती परिवर्तन जे आहे त्यामधून नांदेड उत्तरमधून आपल्याला संगीता पाटील डग उभ्या राहताना दिसत आहे. संगीता पाटील डग यांना छत्रपती संभाजीराजेंनी उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांचंही काम बऱ्यापैकी आहे, त्या सभापती होत्या. आणि विठ्ठल पाटील डकांचं पण काम आहे, त्यामुळे इथं तिरंगी लढत होईल. आणि तिरंगी लढतमध्ये काय होणार की मत डिवाईड होऊ शकतं. परत भाजपकडून मिलिंद देशमुख देखील इच्छुक होते, त्यांनी पण आपण बॅनर्स पाहिले शहरामध्ये, त्यांचे पण आपण श्रावण मासामध्ये भरपूर कार्यक्रम पाहिले आणि त्यांनी पण मोठ्या प्रमाणात तयारी केलेली आहे. आणि मला असं वाटते की परवाच्या दिवशी मिलिंद देशमुख देखील फॉर्म भरू शकतात. आणि मिलिंद देशमुखांनी जर फॉर्म भरला तर नुकसान बालाजी कल्याणकरांचं होणार आहे, कारण की भाजपची जी टीम आहे खूप स्ट्रॉंग टीम आहे नांदेडमध्ये. आणि पक्षश्रेष्ठींसोबत वरच्या पातळीवर चर्चा झाली असेल नसेल माहीत नाही, परंतु एकनाथराव शिंदेचे आवडते आमदार म्हणून बालाजी कल्याणकरांची ओळख आहे. त्यामुळं एकनाथ शिंदेंनी पहिली जर उमेदवारी कुठली घेतली असेल तर मला वाटते ती नांदेडचीच घेतली असेल. त्यामुळे भाजपचं नुकसान झालेलं आहे मी मान्य करतो, परंतु भाजपची जर टीम निवडणुकीत उतरली आणि संगीता पाटील डग जर तिसऱ्या आघाडीकडून म्हणजे परिवर्तन महाशक्तीकडून असतील तर या तीन हिंदू याच्यामध्ये मतदान डिवाईड होणार आणि त्याचा सरळ फायदा काँग्रेसला होणार आणि काँग्रेसची सीट निघू शकते, असं नांदेड उत्तरचं विश्लेषण आहे. दुसरं महत्त्वाचं नांदेड दक्षिण. नांदेड दक्षिणमध्ये काय आहे तर विद्यमान आमदार तिथून हांबर्डे साहेब आहेतच, तिथून आपल्याला आता शिंदे गटाने आनंदा पाटील बोंडरकरांना तिकीट दिलं. त्यांचं गावाखेड्यामध्ये संघटनात्मक काम चांगलं आहे, सरपंच होते ते 20-25 वर्ष आणि त्यांचंही कोरोनामधलंही काम मोठं आहे आणि सगळं प्रेझेंटेशन पाहूनच त्यांना तिकीट दिलं आहे. तिथं एखाद्या वेळेस बदल होऊ शकतो, परिवर्तन होऊ शकतो असे देखील चित्र आहे, कारण शेवटी अँटी इन्क्रमसी असते, त्यांची मांडणी कशी याला महत्त्व आहे, प्रचार त्यांनी कशा करतील, कारण की आता शेवटचे 22-25 दिवस शिल्लक आहेत. मला वाटते 20 तारखेला निवडणूक आहे, म्हणजे 20-22च दिवस म्हणा तुम्ही, 20-22 दिवसामध्ये त्या दोघांमध्ये मांडणी कशी होणार आहे त्यावरून तिथला उमेदवार ठरणार आहे. वंचितकडून नांदेड उत्तरमध्ये तिकीट बदललं आहे असं मला वाटते. बरोबर, आधी कोण होतं तिथं?
प्रशांत इंगोलेच. अच्छा, प्रशांत इंगोले. तर तिथून वंचितचंही इथं काम दिसणार आहे आपल्याला, आणि त्या पद्धतीनं नांदेड उत्तर, नांदेड दक्षिण हे मतदारसंघ पाहिले. आता मुख्यमंत्र्याचे जे खाजगी सचिव होते बालाजी पाटील खतगावकर, त्यांनी उमेदवारी मागितली होती शिंदे गटाकडे, आणि शिंदेसाहेब देखील अनुकूल होते. परंतु भाजपने जी 99 लोकांची यादी दिली त्या यादीमध्ये, पहिल्याच यादीमध्ये त्यांनी मुखेड मतदारसंघ डॉक्टर तुषार आठवडे यांना दिला, त्यामुळे त्यांनी देखील अपक्ष उमेदवारीचा अर्ज भरलेला आहे. आणि त्यांनी स्वतःची मांडणी, मी सर्वपक्षीय उमेदवार आहे असं करत आहेत. सर्वपक्षीय उमेदवार असताना त्यांच्या मीटिंगला आपण अजित पवार गटाचे कार्यकर्ते पाहतो, शिंदे गटाचे कार्यकर्ते पाहतो, आणि बाकीचे पण कार्यकर्ते, इतर संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, गुणवंतराव हांगरगेकर असतील, असे लोक त्यांच्या कार्यक्रमामध्ये दिसत आहेत. थोडक्यात काय तर तिथं त्रिशंकू लढतीची शक्यता आहे. आणि कालच्याच यादीमध्ये हनुमंतराव पाटील बेटमोगरेकर यांना काँग्रेसने उमेदवारी दिली आहे. हनुमंतरावांना तिथला अनुभव आहे, गावाखेड्यामध्ये त्यांचं संघटन चांगलं आहे, त्यांचं कुटुंब देखील मोठं आहे. कुटुंब मोठं असल्यामुळं त्यांचं जे संपर्क आहे तो अतिशय दांडगा आहे, त्यामुळे तिथली लढत पण तुल्यबळ होणार आहे. 10 वर्षापासून तुषार राठोड कंटिन्यू आमदार असल्यामुळं थोडंफार अँटी इन्कमबन्सी असते, आणि त्यात जर शिंदे गटाचे अपक्ष उमेदवार बंडखोरी करून मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव जर निवडणूक लढत असतील तर मला असं वाटते की तिथं काँग्रेसला फायदा होऊ शकतो. हनुमंतरावांना फायदा होण्याची शक्यता आहे, कारण की तिथं जर तशी लढत झाली तर, कारण काँग्रेसचं वोटिंग फिक्स आहे. हिंदुत्ववादी मतदान जे आहे ते जर दोन भागात डिवाईड झालं तर तिथं नांदेड उत्तर किंवा मुखेड या दोन्ही सीट काँग्रेसला सोप्या जातील त्रिशंकू असल्यामुळे. आता नायगाव आणि नायगाव मतदारसंघ, नायगावामध्ये जे भाजपमध्येच होते, उपाध्यक्ष भाजपचे होते, ज्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला, परत ते अशोकरावजी चव्हाणसोबत परत भाजपमध्ये गेले, आता परत ते काँग्रेसमध्ये आले, असे खतगावकर साहेब, त्यांची सुनबाई मिनल खतगावकरांना काँग्रेसने तिकीट दिले. राहुल गांधीच्या जी भारत जोडो यात्रा होतं त्यामध्ये त्यांना मोठी जबाबदारी दिली होती, आणि तेव्हाच त्यांना काँग्रेस पक्षाकडून तिकीट लोकसभेचं फायनल होणार होतं. परंतु काही कारणामुळे त्या भाजपात गेल्या आणि तिथं भाजपने त्यांना तिकीट नाकारलं, आणि चिखलीकरांना भाजपने उमेदवारी दिली, आणि त्या परत आता काँग्रेसमध्ये आले आणि त्यांना संधी दिलेली आहे. तिथली पण लढत तुल्यबळ होणार आहे, आणि माझ्या अशा ऐकण्यात आले की तिथून शिवराज पाटील होटाळकर देखील इच्छुक आहेत, आणि तिथून जरांगे फॅक्टर जर चालला तर मात्र ही लढत देखील त्रिशंकू होऊ शकते. आणि त्याच्यामध्ये जर ही जरांगे पाटलाचा जर पाठिंबा असेल शिवराज पाटील होटाळकरांना, तिथलं मात्र त्याचा भाजपला फायदा होणार आहे, कारण की काँग्रेसचं वोट शेअर होणार आणि त्याचा फायदा भाजपला होऊ शकतो. या पद्धतीनं नायगावचं झालं, तसंच त्याच पद्धतीनं आपलं बिलोली आणि देगलूरचं पण परिस्थिती तीच आहे, आणि त्याच्यानंतर आपण भोकरवर तर आपण बोललेलंच आहोत. देगलूरमध्ये सर, देगलूर आणि बिलोलीमध्ये आपल्याला बघितलं, जे माजी आमदार होते साबणे, म्हणजे 2014 ते 2019 ज्यांनी काम केलं साबणे, त्यांना भाजपकडे असल्यामुळे त्यांना तिकीट नाकारलं, ते भाजपला जागा सुटणार नव्हती, मग त्यामुळे ते स्वराज्य पक्षात गेले, म्हणजे महापरिवर्तनमध्ये गेले. त्यासोबतच तिथं अंतापूर रनिंग आमदार आहेत काँग्रेसमधून आले, आणि अशोक चव्हाण साहेबांसोबत आता भाजपात गेलेत, परंतु ती जागा भाजपला नाही असं देखील बोललं जातं. नेमकं काय होईल, माहिती करून काय होईल? बार्गेनिंग पॉवर शिंदे गटाची जास्त असल्यामुळे शिंदे गटाला 80 जागा मिळत आहेत. शिंदे गटाकडे तेवढे आमदार नाहीत, कारण की सुरुवातीला 16 आमदार गुवाहाटीला गेले होते, त्यानंतर 16 ते 40 पर्यंत पोहोचले, शेवटी आपण नीलम गोरे असतील किंवा साळवी असतील असे काही आमदार शेवटी फुटले होते. तर शिंदेसाहेबांकडे विद्यमानच 40 आमदार आहेत आणि त्यांना 80 भेटत आहेत, मग काय करणार? त्याच्यासाठी मग त्या जागा वाढून भेटत आहेत. वाढलेल्या जागा एकतर ते भाजपमधून आयात करत आहेत किंवा अजित पवारांच्या राष्ट्रवादीतून आयात करत आहे, किंवा एखादा काँग्रेस किंवा उभाठ्यामधून ज्याला तिकीट भेटलं नाही त्यांना आणत आहे. मग त्याच पद्धतीनं त्यांच्या वाट्याला कंधार लोहा आला, तसंच मला वाटतं की देगलूर आणि बिलोली पण येईल, आणि त्यामध्ये ते एकतर अंतापूरकरांना तिकीट देतील किंवा अजून कोणी इच्छुक असेल तर त्यांना ती उमेदवारी मिळेल. परंतु तिथला जो खतगावकरांचा जो वट आहे तो प्रचंड आहे त्या मतदारसंघावर, आणि खतगावकरांचे नातेवाईक असतील, बेटमोगरेकरांचे नातेवाईक असतील, त्याचा त्यांना फायदा होणार आहे. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे नांदेड जिल्ह्यामधले काही तालुके हे नुसतीच विधानसभा नाही तर लोकसभेला पण सामोरे जाणार आहेत, आणि तिथं जो वसंतराव चव्हाणांचा जो हे आहे वर्ग आहे ज्यांनी त्यांना निवडून दिलं होतं, त्यांचा फॅक्टरी इथं चालणार आहे, आणि पंजा
वर रवींद्र चव्हाण उभे आहेत आणि तुम्हाला एकाच दिवशी दोन मतदान करायचे, त्यामुळं महाविकास आघाडीला जास्तीत जास्त सीट काँग्रेसने काढून घेतलेले आहेत. त्याचं कारण हेच आहे की इथं लोकसभेची निवडणूक लागलेली आहे म्हणून काँग्रेसनी जास्त जागा नांदेडमध्ये घेतल्यात, जिल्ह्यामध्ये नांदेडच्या, आणि बाहेर उभाटाला जास्त जागा दिलेल्या आहेत. त्याचा फायदा त्यांना होणारच आहे, तो फॅक्टर चालणार आहे या निवडणुकीमध्ये. या पद्धतीचं विश्लेषण आहे. आणि सर, आता सगळ्यात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणजे लोहागंधार मतदारसंघ, कारण की ज्या काळामध्ये म्हणजे अगोदर नांदेडचे सगळ्यात टॉपचा नेता म्हणून भाजपाकडून प्रताप पाटलांना वाटलं होतं, परंतु त्यांना यादी नव्यानं लोकांची यादी आल्यानंतर त्यांनी एक स्पष्ट सांगितलं, लोकसभा लढवायची नाही, मला विधानसभा लढवायची. पहिली यादीत नाव नाही, फार वेगळं वातावरण होतं. अनेक म्हणजे कार्यकर्त्यांना देखील वाटत होतं, साहेबांनी निवडणूक लढवावी, काय करावं, आता ते राष्ट्रवादीत गेलेत, कसं होईल नेमकं त्यांचं. अजितदादांनी 15 दिवसाखाली श्यामसुंदर शिंदेचं नाव राष्ट्रवादीतर्फे घोषित केलं होतं आणि आशाताई पण त्यावर त्यांनी सुतोवाच केलं होतं की आमची अजितदादा गटातून शक्यता आहे. तसा त्यांनी ते शेकापचा राजीनामा पण दिला होता आणि त्यांनी प्रदेशाध्यक्षपद देखील सोडलं होतं. आणि ही लढत अशी होईल अपेक्षा होती, परंतु खासदार की लढायची नाही हे प्रतापराव पाटलांचा अजेंडा होता आणि पक्षश्रेष्ठीची इच्छा असेल की तुम्हीच लढावी, तिथं कुठेतरी जमलं नाही आणि त्यांचं ठाम झालं होतं. आणि अजित पवारांची त्यांची चांगली घनिष्ठ संबंध आहे, त्यांनी पूर्वी राष्ट्रवादीतच होते, त्यांना काम करण्याची पद्धत माहीत आहे आणि अजितदादांना चांगले लोक लगेच ओळख येतात. अजितदादांनी त्यांना हेरलं आणि लागलीच त्यांनी त्यांच्याकडून वधून घेतलं आणि त्या दिवशी रात्रीच बोलवलं तिथे आणि सकाळी 7:30-8 तर पक्षप्रवेश देखील झाला राष्ट्रवादीमध्ये आणि 9:30 तिकीट पण मिळालं. आणि सर, सांगायचं म्हणजे याच मतदारसंघामध्ये बहीण आणि भावामध्ये लढत हो, ह्या बहिणी भावामध्ये तिसऱ्यालाच काय फायदा होऊ शकेल का? आता तिथं एकनाथराव पवार पुण्याहून आलेले आहेत, ते पुण्यामध्ये गटनेते आहेत होते, त्यांचं भाजपामध्ये 25-30 वर्ष मोठं काम आहे. त्यांनी कंधारलोह मतदारसंघातल्या हजारो तरुणांना ITI झालेल्या किंवा शिकलेल्या मुलांना नोकरी लावून दिलेली आहे. आणि तुम्ही एखाद्या निवडणुकीमध्ये काही आमिष दाखवू शकता मतदारांना, मात्र कायमची नोकरी लागणं हे काम मोठं आहे आणि एखाद्याचं घर उभं राहतं आणि त्या पद्धतीचं काम त्यांचं आहे. त्यांचे बरेच तरुण कामावर लागलेले आहेत असं चित्र आहे. आणि दुसरी गोष्ट महत्त्वाचं की शिवसेना फॅक्टर पण महत्त्वाचा आहे, का तो अतिशय ग्रामीण भाग आहे, कुठल्याही तिथं इंडस्ट्री नाही, कुठल्याही मोठी शैक्षणिक संस्था नाही. तिथं गरीब वर्ग ज्या जो आहे, मिडल क्लास जास्त आहे आणि त्यांच्यामध्ये शिवसेनेचा क्रेज आहे, तर त्याचं कुठं ना कुठं त्यांना फायदा होईल. परंतु चिखलीकरांची शिष्टाई पण कमी नाही आहे, त्यांना प्रत्येक गावातले तोंडपाठ नावं आहेत, प्रत्येक व्यक्तीला ते ओळखतात आणि लोकसभेला त्यांनी जिंकलेले आहेत. 14 निवडणूक त्यांनी लढली होती, 19 पण ते जिंकलेत आणि 24 पण निवडणूक त्यांनी लढली आहे. तर त्यांचा जिल्ह्यात काम करणारा माणूस आहे आणि त्यांच्यासाठी मतदारसंघ छोटीशी गोष्ट आहे. बरं सर, या मतदारसंघामध्ये हे तर झालं, आशाताईंचं झालं, प्रताप पाटलांचं झालं, त्यासोबत जरांगी फॅक्टर देखील महत्त्वाचं ठरणार आहे, कारण की या ठिकाणी पुरुषोत्तम धोंगे तिकीट मागतात, एक जाधव आहेत, कदम आहेत, ऋषिकेश जोगदंड आहेत, एक 4-5 जरांगी फॅक्टरकडून तिकीट मागण्याची तयारी करतात आणि ह्या भागात कुठं जरांगी फॅक्टर चालेल का, काय वाटतंय? 100% जरांगे फॅक्टर चालणार आहे. फक्त विषय हा आहे की जरांगे साहेब निर्णय काय देणार आहेत, उमेदवार उभे करणार आहेत का? जर जरांगे साहेबांनी उमेदवार उभे केले आणि त्यांनी निवडणूक लढली तर सगळा जास्तीत जास्त फायदा हा महायुतीला होणार आहे, त्याच्यामध्ये महाविकास आघाडीचं नुकसान. आणि जरांगे साहेबांनी जर काही ठिकाणी शिंदे गट असेल किंवा एखादा आमदार असेल ज्याच्याशी त्यांचे वैयक्तिक चांगले संबंध आहेत किंवा ज्यांनी मराठा आरक्षणाला खुल्याम पाठिंबा दिला आहे, अशा 5-25 लोकांना महायुतीतल्या त्यांनी पाठिंबा जरी दिला आणि बाकीच्या ठिकाणी त्यांचा जो आवडता शब्द आहे सुपडा साफ करा म्हणणारा तो शब्द जर त्यांनी वापरला तर मात्र महाविकास आघाडीचा फायदा होणार आहे. आता जरांगे फॅक्टरवर कमीत कमी 10-15% मतदानाचा फरक आहे आणि हे मतदार ज्यांच्या झोळीमध्ये पडेल मराठा उमेदवाराचं, मराठा लोकांचं, त्याचंच तुम्हाला विजय होताना दिसेल. बरं सर, त्यासोबतच OBC आता नुकतीच OBC जी समिती निघाली त्यामध्ये लक्ष्मण हाके असतील आणि बरेच OBC जे काही नेते असतील त्यांच्याकडून देखील तिथं चंद्रशिन पाटील यांना उमेदवारी दिली आहे, त्यासोबत वंचितनं OBC चेअर असलेले शिवानंद यांना उमेदवारी दिली, त्यासोबतच सेवा जनशक्ती पक्षाचे मनोहर धोंडे देखील आहेत. मग आता OBC 3-3 लोक झालेत, काय OBC फॅक्टर कसं झालं? वंचित फॅक्टरचं कसं आहे की 2019 वंचितची स्थापना झाली तेव्हा त्यांना 80 लाखाच्या वर मतं मिळाली,
भरपूर चांगली मतदान मिळाली, परंतु या लोकसभेमध्ये बऱ्याच ठिकाणी त्यांचं डिपॉझिट जप्त झाले आणि संविधान नावाचा फॅक्टर चालला लोकसभेमध्ये की संविधान बदलणार आहेत किंवा मग आता आरक्षणच संपणार आहे, त्यामुळे लोकांनी भरभरून काँग्रेसला एकगठ्ठा मतं दिली, त्यामुळे खूप जास्त जागा त्यांच्या जवळपास 37-38 जागा एक अपक्ष उमेदवार धरला तर निवडून आल्या आणि यावेळेस तो फॅक्टर नाही आहे. आता यावेळेस कोणता फॅक्टर असेल तर फॅक्टर असा आहे की बाबा मध्ये शिवरायांचा पुतळा पडला होता, मग त्या आरोपीला अटक झाली, मात्र चौथ्या दिवशी जामीन झाला. 24 वर्षाच्या एका मुलाला पुतळा बांधण्याचं कॉन्ट्रॅक्ट मिळतं. त्याच्यानंतर दुसरं फॅक्टर आहे की बाबा महागाई वाढलेली आहे, ह्या गोष्टी सगळ्या आता या याला बिलॉंग्स करणार आहेत. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की शरद पवारांची ही पहिली निवडणूक आहे. जशी राष्ट्रवादी फुटली, फुटलेल्या राष्ट्रवादीला तुतारी चिन्ह मिळालं आणि ही त्यांचं जरी निवडणूक 50 वर्ष झालं ती निवडणुकीत आहे, परंतु त्यांच्यासाठी पहिली निवडणूक आहे. त्याचप्रमाणे उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षाची देखील ही पहिली निवडणूक आहे. पक्ष फुटीनंतर, नाव बदलल्यानंतर, चिन्ह बदलल्यानंतर ही पहिली विधानसभा दोघेही लढत आहेत. तसं भाजप आणि काँग्रेसचं नाही आहे किंवा धनुष्यबाणाचं आणि घड्याळीचं नाही आहे, बरोबर आहे. तर ही निवडणूक होण्याच्या आधीच जर सुप्रीम कोर्टामध्ये हे गेले असते किंवा यांनी मागणी केली असती की बाबा आधी आमचा काय आहे ते निकाल लावा आणि हे चिन्ह गोठवा, ठीक आहे तुम्ही आम्हाला देत नाही तर त्यांनाही देऊ नका चिन्ह, बरोबर. मग दोन्ही पक्षाला नवीन चिन्ह द्यायला पाहिजे होते, ते शिवसेना असेल का राष्ट्रवादी असेल. चिन्ह गोठून जर दिलं असतं तर दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं असतं, परंतु तसं निवडणूक आयोगाकडे होताना दिसत नाही किंवा कोर्टाला तर आपण काही नाव ठेवू शकत नाही, परंतु दिरंगाई झाल्यामुळे कुठे ना कुठे शरद पवारांचा फटका बसला. आणि आपण पाहिलं की उदयनराजे भोसलेचं जे मतदारसंघ होता तिथं पिपाणी नावाचं एक चिन्ह होतं, तिथल्या चिन्हाला पण जवळपास 60-65 हजार मतदान पडलं आणि तिथं उदयनराजे 20-22 हजार मतांनी निवडून आले. तर याचाच अर्थ असा होतो की पिपाणी आणि तुतारी यामध्ये कन्फ्युजन झालेलं आहे. नाशिकमध्ये पण आपण पाहिलं तिथं पण पिपाणीला जास्त मतदान पडलं होतं, तर हे कुठंतरी होताना पिपाणी यावेळेस बी राहणार आहे, पिपाणी यावेळेस पण राहणार आहे. त्यामुळे आत्ताचा जो फॅक्टर आहे तो जरांगे फॅक्टर मराठवाड्यात जास्त चालणार आहे आणि विदर्भामध्ये काही जरांगे फॅक्टर नाही आहे किंवा पश्चिम महाराष्ट्रात तेवढा नाही आहे, कोकणात पण नाही आहे, परंतु तिथं जे आहे ते पक्षफुटी असेल किंवा एकनिष्ठता असेल यावर चालणार आहे. परंतु सध्या जी राजकारणाचा जो खिचडी झालेला आहे त्यामध्ये आपल्याला कळेल की बाबा नेमकं जनता कोणाला स्वीकारेल, कारण छत्रपती संभाजीराजेंची महाशक्ती आहे, वंचित बहुजन आघाडी आहे प्रकाश आंबेडकरांची, त्यानंतर रासप वेगळी निवडणूक लढत आहे, महादेव जानकर पण बाहेर पडलेत, त्यानंतर तिकडं बहुजन विकास आघाडी आहे हितेंद्र ठाकूरांची, ती वेगळी लढत आहे. म्हणजे महायुती महाविकास आघाडी शिवायही बरंच काही चालू आहे. शेंडगेची ओबीसी आघाडी, हा शेंडगेची ओबीसी आघाडी आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे एमआयएम फॅक्टर पण आहे. एमआयएमचं पण आमदार ऑलरेडी आता आहेत, मुंबईमध्ये असेल, धुळ्यामध्ये असेल, औरंगाबाद. नांदेड लोकसभेला एमआयएम लढवायचं काय? नांदेड लोकसभेला इम्तियाज जलील यांनी निवडणूक लढवणार अशी घोषणा केली होती, परंतु अजून त्यांनी फॉर्म भरलेला नाही आहे. आपल्याला 1-2 दिवसात कळेल ते फॉर्म भरणार आहेत नाही भरणार आहेत. थोडक्यात असं आहे, तर या पद्धतीने जर निवडणूक झाली तर मुद्दे जे आहेत ते मतदारांच्या बुद्धिमत्तेवरचे मुद्दे असतात. उदाहरणार्थ पूर्वीच्या काळी नेते काय करायचे तर कॉलेज आणायचे, शाळा आणायचे, कारखाने आणायचे, शेतीचा विकास करायचे. मग आता तसं नाही आहे. आता कोणीतरी पंढरपूरला तिकीट काढून पाठवते, कोणीतरी वाराणसीला गंगा नदीला दर्शनाला पाठवते, कोणीतरी देवाच्या मूर्त्या वाटते, तर कोणी घड्याळ्यामध्ये स्वतःची चिट्ट्या लावून भिंतीला लावायला घड्याळ देते. तर मतदार संघांना मतदारांना लुभवण्याचं काम चाललं. 1500 रुपयाची जी लाडकी बहीण योजना आली आहे तर लुभवण्याचं काम चालले. आता जर त्याचा मनका सरळ केला, त्याला रोजगार दिला, त्याला जर कायमचं काम दिलं तर हे 1500 रुपये वाटण्याची काय गरज आहे? देवाधर्माला दर्शन देण्याची काय गरज आहे? सर, ह्या 1500 रुपयामुळे लाडक्या बहिणीमुळे महिलांचं बऱ्यापैकी मतदान जाऊ शकतं असं देखील वाटतंय. हो, जाऊ शकतं, परंतु किती दिवस चालणार आहे? एका दिवशी तरी तिजोरी खाली होईलच. 45 लाख कोटी कशाला म्हणतात, दरवेळी कुठून आणायचे ते, हा विषय आहे. टेक्निकली जर एखाद्या अर्थशास्त्रज्ञाला विचारलं तर तो पण म्हणेल की बाबा टेक्निकली हे पॉसिबल नाही. तरी पण सरकार हे जे निवडणुकीच्या तोंडावर योजना आणतं त्या आत्मघातकी योजना निघू शकतात. त्याच्यामध्ये टॅक्स भरणाऱ्या जनतेचाही विचार करावा लागतं, त्यांचंही मत घ्यावं लागतं. आणि समजा 1.5 कोटी महिलांना या योजनेचा फायदा झाला तर उर्वरित 3-4 कोटी महिलांना त्याचा राग येत नाही का? बरोबर. ते 4 कोटी मतदान सरकारच्या विरुद्ध जाणारच आहे ना. 1.5 कोटी महिला जरी त्यांच्या बाजूने असतील तर न देणारे विचार करतील ना, आम्हाला काय भेटतंय?
या गोष्टीचा जर विचार केला तर लाडकी बहीण योजना ही जनता ठरवणार आहे. आघाड्या 7-8 झालेल्या आहेत आणि महायुती आणि महाविकास आघाडी निवडणुकीला सामोरं जात आहे. मतदानाचा टक्केवारी पण वाढलेली आहे आणि या सगळ्यामध्ये जनता नेमकं काय स्वीकारते, जनता कोणाला स्वीकारते हे पाहावं लागणार आहे. आणि राहिला प्रश्न निष्ठाचं, तर आज रातोरात शरद पवार गटातले अजित पवार गटात येत आहे, अजित पवार गटातले भाजपमध्ये जात आहे, भाजपमधले उभाठ्यामध्ये, उभाठ्यामधले काँग्रेसमध्ये येत आहे निष्ठा. त्यामुळे आता आपण याच्यावर बोलून काहीच फायदा नाही, ते काही होणार नाही. जनतेच्या मनात काय आहे ते जनता आपल्याला येणाऱ्या 20 तारखेला दाखवेल आणि 23 तारखेला त्याचा निकाल लागणार आहे. नक्कीच आपण राजमुद्रा उद्योगाच्या माध्यमातून निवडणुकीच्या आखाड्यावर आपण चर्चा केलेली आहे, बरीच चर्चा झालेली आहे आपल्या या संदर्भात. आपल्याला की काय वाटतंय आपण नक्की कळवा. आता जर एकंदरीत आपण जर चर्चा करताना आपल्याला असं देखील झालेलं आहे की काँग्रेस सध्या या ठिकाणून 7 ठिकाणी निवडणूक लढवत आहे, त्यासोबत महाविकास आघाडीमध्ये असलेली उभाटारा 1 जागा आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार यांना गट आहे 1 जागा आहे. आणि त्यासोबतच महायुतीचा जर विचार करायला गेलं तर भाजपा हा मोठा भाऊ ठरतोय, कारण की भाजपाकडून 4 जागा इथे लढवल्या जातात असं देखील चर्चा आहे. आणि त्यासोबतच शिंदेगड जे आहे, आपल्याला आता पाहिलं की उद्धव ठाकरेच्या शिवसेनेपेक्षा शिंदेगटाने लीड मारली या ठिकाणी आणि 3 जागावरती निवडणूक लढवत आहे. ते आपल्याला या चर्चेमधून नेमकं काय वाटलं, नेमकं कशी चर्चा वाटली आणि आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही कॉमेंट बॉक्स टाकू शकता. पुन्हा आपण पुढील सत्रामध्ये अजून देखील आम्हाला चर्चा करायची आहे. धन्यवाद. राजमुद्रा न्यूज संपूर्ण व्हिडिओ पाहत राहा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.